सुरू करणार राम कृष्ण हरी तुकाराम महाराजांनी माया दिल्यावर राम कृष्ण हरी सुरू केलं. यांनी काय केलं माहिती आहे? राम कृष्ण हे आता मला अजूनपर्यंत कळलेलं नाही, म्हणजे मायाबरोबर सुद्धा होतं हे. इकडे उभा राहून काय खोटं बोलणार नाही. काय हे काय 5 वर्षाचं निवडून आणायचं स्टेज नाही काय? इकडे काय मजाच कळलेली नाही अजून. रामकृष्ण रे सुरू झालं जे कीर्तनात नाही, घरी बसलो ना थोडं रामकृष्णाने म्हटलं की आता उगच सगळ्यांबरोबर असं होतं, मी एकला त्यातला नाही. आता लोक काय काय लग मारा. अरे बाबा मी पण माणूस आहे काय, माझ्यात पण काय थोड्या थोड्या अवगुण आहे, त्यातला हा एक समजा काय. पण ही खात्रीशीर सांगतो, इकडे सगळे जे बसलेत त्यांना हे होतच, हा प्रसाद आहे रामकृष्ण हरीचा. काय रामकृष्ण हरी तुम्हाला काय सांगू, रामकृष्ण हरी सुरू झालं तुकाराम महाराजांचं सेवेमध्ये ध्यान लागलं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तुका महाराज रंगले काय बोललो ना, जसं मुखावर हास्य उल्हास फुटला. काय अशी मूर्ती होती ती. काय तुम्हाला गम्मत सांगू का, जेव्हा तुकाराम महाराज नामस्मरण करायचे भंडारा डोंगरावर तेव्हा देव काळजी घ्यायचे की ह्यांना काय बाधा येऊ नये नामस्मरणामध्ये, तशी सांगू का? काय तुकाराम महाराज असेच एक दिवशी रंगले होते आणि पाऊस पडू लागला. काय आता पाऊस पडू लागल्यावर कोणालाही भिजल्यावर बरं वाटणार आहे का? मग तुम्हाला गंमत काय सांगू काय झाली, स्वतः शेषशाही भगवान मला वाटतं तिकडे प्रगट झाले एका नागाच्या रूपाने आणि फणा धरून उभे राहिले. माझ्या तुकयाच्या नामस्मरणामध्ये काय आड येऊ नये, कारण तो आनंद माला आहे. देव तुकाराम महाराजांची काळजी घेत नव्हते, स्वतःची काळजी घेत होते. काय स्वतःची काळजी घेत होते आणि अशा हास्य उल्हासामध्ये तुकाराम महाराज प्रसन्न झालं म्हण नामस्मरण करत होते. इकडे सगळ्यांना झोपा येऊ लागल्या. काय सगळे बघतायत एकमेकाकडे, अरे काय ही काय भानगडे, काय ही काय भानगडे, काय नाही घाबरू नको, सगळ्या भानगडीतून सुटण्याकरता ही भानगडे. काय सुटण्याकरता भानगडे बघतायत एकमेकाकडे. शेवटी ते म्हणाले तर जाऊ द्या तुझा खांदा जवळ कर. काय खांदा जवळ कर, मी एकमेकाच्या खांद्यावर डोलू लागले. काय मग 2 तास झाले 3 तास झाले जेवणाची वेळ झाली, आतून हाक आली. किती वेळ चालायचं आता आवरा, जेवण तयार आहे, थंड होतंय. यांना सवयच आहे, कोणाला घेऊन येतात नामस्मरण घेत बसतात, त्यांना त्याचं काय आहे का? काय आमची आवलिया होती आतमध्ये, तिनं कळलं तुकाराम महाराजांची आवड काय होती आणि यांचं काय होत. काय हे काय करतायत आणि समोरचे काय करतायत, यांना सवयच आहे, कोणालाही उचलून घेऊन येतात. त्याच्यातले तुम्ही आम्ही आहोत म्हणून भाग्य आपलं. तुकाराम महाराजांनी ज्यांना उचलून आणलं कसे का असे ना, त्याच्यातले तुम्ही आणि मी आहे पहिला, म्हणून भाग्य आहे तुमचं आमचं. काय की तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हा मंत्र दिला आणि म्हणाले की बाबा घे, तुझ्या कल्याणाकरता घे, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. काय आणि
मग तुकाराम महाराज जागे झाले, सावध झाले. हो हो आवली, बरं झालं बाबा तू सांगितलं, आठवण केली. आण बरं काय उठू का? म्हणाले काय उठायची गरज नाही, बसा. म्हणाले बाबा आता उठून दे, पाय ताटले माझे. काय उठू दे, बरोबर हा बरोबर, या जरा फेरी मारून या. सगळे बाहेर गेले, जे असे होते. आता काम करणारे काय साधे सुद्धा नसतात, असे दणकट असतात चांगलं. जे असे होते हा कमाल आहे, जो दणकट माणूस आहे तो पण वाकला कशाने? ओझो उचलण्याने नाही, नामस्मरणाने. काय नामस्मरणाने, लक्षात आलं का? म्हणून किती का ज्ञान असे ना काल सांगितलं तसं, पण वाकणार नामस्मरणच. ज्ञान कधी वाकवत नाही, खरी परीक्षा ती असते. ज्ञान कधी वाकवायला बघत नाही, ज्ञान आपली प्रतिष्ठा जमून ठेवायला बघतं, आपला दबाव जमून ठेवायला बघतं. पण बघतं ते असतं, म्हटलं वाख मग बघू काय होतंय तुझं. मग असं झालं तुम्हाला सांगू का? जे ताटलं, पाय जरा मोकळे केले, अरे बाबा माद्या, ए लय साधं वाटत होतं आपल्याला, पण आता कळलं. हे बुवा बिया साधेपणाचं पांघरून घेतात, पण आत न ले लय अगदी. काय सांगू बाबा, लावू दे आता तरी आतमन हा काय. हा महाराज पुरणपोळी थंड होते या. ते म्हणाले बाबा सकाळचे पोहे जिरले नाहीत. काय काय पोहे जिरले नाहीत, आता काय लाटता का आम्हाला? झालं बसले. आता तुकाराम महाराजांना वाटलं की काय आपले हे नेहमीचे खाणारे आहेत, काय त्यांना भूक भीक लागली असेल काय. दादा सहस सहसा असं नामस्मरणाने भूक लागत नाही. पण एक सांगू का, जेव्हा शरीर त्याच्यामध्ये एकरूप होऊन जातं तेव्हा नामस्मरणाने सुद्धा भूक लागते, नामस्मरणाने सुद्धा दृष्टीपुष्टी होते. उदाहरणार्थ आमचे दादा महाराज, म्हणजे दादा महाराज कसे होते माहिती, ते म्हणाले की जर साध्या खाण्यापिण्याने व्यायामाने जर शरीर धष्टपुष्ट होतं तर नामाने का होऊ नये. म्हणून दादा महाराजांनी असा कडदोरा पायाला बांधलेला, आणि नामस्मरण घेऊन घेऊन असं झालं की एक दिवशी तो दोरा बदलावा लागला. जसे पहलवान करतात ना चेकिंग, वाढले की नाही, मग तो दोरा टाईट झाला कडदोरा, काळा दोरा टाईट झाला की समजावं आता वाढवा. काय वाढवा, तसं झालं पाहिजे. सकळे ही शरीरे वेचूया कीर्तनी, गाऊ निशिदिनी रामना. काय इकडे काय झालं, शरीर वेचलंच नव्हतं, शरीर वेचून बाजूला ठेवलं होतं. काय वेचून बाजूला ठेवलं होतं, कारण मन घातलंच नव्हतं. काय आणि मग बसले परत जेवायला, आई साहेबांनी आपलं तूप वाढलं. काय तुम्हाला सांगू जेवण होतं, हो 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 हो. काय हे एकदा तरी पुण्यात झालंच पाहिजे ना, काय एकदा तरी झालंच पाहिजे, काहीतरी झालं. जेवणाचं कितीही प्रवचनामध्ये बरं वाटलं तरी जेवणाचं निरूपण केल्यावर जेवढं बरं वाटतं ना, आ हा हा हा. पुरणपोळी काय, कटाची आमटी काय, बटाट्याची सुकी भाजी काय. काय तुम्हाला सांगू, राहायचं काय दुधीचं, हो हो हो. काय तुम्हाला सांगू, असं सुंदर 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 प्रभार्थ असा ताट सजलं होतं. काय आणि नुसतं नाही, आमचे पांडुरंग सुद्धा आले. मग माझी पुरणपोळी ठेवली आहे बाबा तुझ्याकरता, ये बस. नसता आलाय उरावर. काय मग सगळे मनसोक्त जेवले, आणि तुम्हाला काय वाटलं, त्यांना वाटले की आता काहीतरी सांगतील वेगळं. काय नाही म्हणाले बाबा, परत माळा उचला. म्हणाले तुकाराम महाराज आता या माळा उचलून आम्हाला उचलायची वेळ येईल.
काय मग काय सांगू तुम्हाला, परत नामस्मरण आणि परत सगळ्यांच्या कमरात ताटल्या, मानात ताटल्या, पाय ताटले, मन ताटलं काय. आणि शेवटी संध्याकाळ झाली, तुकाराम महाराज ते म्हणाले, आता हे रात्री सुद्धा शक्यता थांबून ठेवती, डोळे उघडायच्या अगोदर पसरवा. आणि तशी काय काळजी नव्हती तुकाराम महाराजांनी त्यांची, काळजी आल्याबरोबर ते काय म्हटले, जसे आले ते म्हटले, हे घ्या. म्हणाले, हे काय? काय नाही, काम करण्याच्या आधी तुमचे चार पैसे ते सांगितले होते ते आधीच घ्या. म्हणून त्यांना थांबण्यासारखं काही नव्हतं. काय काय घरी गेले का वाकत वाकत, काय हो कसं काय? काय नाही बाई, तुला काय सांगू, लय दमवलं तुकाराम महाराजांनी, लय दमवलं. अरे बापरे, मग आपलं आहे तेच बरं आहे की हा, आपलं दगड फोडू, दोन घास सुखाचे मिळतील, हा बस झालं. म्हणून आपलं नशीब हेच आहे, दगड फोडा. काय तुकाराम महाराज म्हणतायत, या या माय बाप्पा, न लगे हलावे चालावे, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. पण कुठे पडते काय तू केत, कुठे पडते काय? माणसाला थकल्याशिवाय बरं वाटत नाही, थकल्याशिवाय हे वाटत नाही की मी काहीतरी केलंय, काय मी काहीतरी केलंय, ही भूमिका जिवंत आहे. काय सांगण्यासारखं खूप आहे. अरे बापरे, बघितलंच नाही बघितलंच नाही मी काय, असो थोडं इकडे तिकडे झालं, काय हरकत नाही. काय आपण आनंद घेण्याकरता आलोय, कुठे टाइम टाइम बघायला आलोय आपण? काय समाधान घेण्याकरता आलोय, सेवा करण्याकरता आलोय. काय सेवा करायची म्हणजे मनसोक्त करायची, इकडे तिकडे विचार करायचा नाही. काय पण बस सुटेल त्याचं काय करणार? काय बस काय थांबणार नाही, म्हणून तुम्हाला काय जास्ती थांबून ठेवत नाही. सांगण्यासारखं खूप आहे. तुका म्हणे भावेची सकळ, तुका म्हणे एक भावेची सकळ, काय वसे नाम, काय आपुल्या वसे नाम, वसे नामापाशी आपुल्या. तुका म्हणे एका भावेची सकळ, वसे नामापाशी आपुल्या. काय जास्ती काळजी करायची गरज नाही. हा देवाची या नामे देवाची या श्री सर्व अलंकारी समर्पावे. किती सुंदर आहे, याच्यावर सुद्धा एवढं बोलणार, बोला बोलण्यासारखं आहे की काय बोलू. बघा काय द्यायचं आहे, देवाची या नामे काय देणार तुला मी, काय देऊ शकणार आहे? काही देऊ शकणार नाही. तुझ्या नामाचा महिमा, देवाची या नामे आम्ही, आमच्याकडे काही नाहीये तुझ्याकडे देण्यासाठी, तुझ्याकडे देण्यासारखं आमच्याकडे काही नाहीये, मग काय देऊ? देवाचीच नामे देवाची आशिरी सर्व अलंकारी समर्पावे. हेच आमचं देणं आणि हाच आमचा तुला दिलेला अलंकार. कंठी कौस्तुभ मणी विराजित, हाच कौस्तुभ मणी. काय म्हणाल, कौस्तुभ मणीचं विशेषत्व काय? तो कंठात बसलाय, कंठातून काही येत नाही, भजन येतं म्हणून कंठी बसला. कंठी धरिला कृष्ण मणी. तुका म्हणे तुझ्या एका भावेची, काय काय बस सगळं जो भाव पाहिजे तो ह्या नामात बसलेला आहे. वसे नामापाशी आपुलिया. काय म्हणून हे अमृतानुभव किती जरी सांगितला, अमृतानुभव किती जरी ऐकला, अमृत तत्व अनुभवायचं असेल तर रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर. हो हो, एक दोन लोक उठतात त्यांना सूचना मुद्दामून देतो की उठण्याच्या अगोदर नीट ऐका. आता कृष्ण जन्माचा उत्सव मुंबईला सुरू होईल आणि कृष्ण जन्माच्या वेळेस माऊलींचा जन्म आपण सकाळी साजरा करतो, तेव्हा पुण्याची मंडळी, मी आता ऐकलंय जवळजवळ 350 आसपास नावं नोंदणी झालेली आहेत, तेव्हा कृष्ण जन्माच्या दिवशी सकाळी 9 ते 11 ह्या वेळेत
तिकडनं बसेस सुटणार आहेत 9 ते 11, काय जवळजवळ 15 बसेस त्यांनी सांगून ठेवल्यात. अजून लागल्या तर अजून येतील, काळजी करायची गरज नाही, कोणीही मागे राहणार नाही. भरपूर बसेस आहेत काय, तेव्हा ज्यांना ज्यांना अजून नावं द्यायची असतील काय, 5 तारीख आहे का, हां 5 तारखेला अष्टमी आहे बरोबर, हां 5 तारखेला अष्टमी, 5 तारखेला सकाळी 9 ते 11 ह्या वेळेत तिकडनं बसेस. जास्ती उशीर करू नका, प्रयत्न करा लवकरात लवकर, म्हणजे लवकर पोचाल आणि लवकर निघाल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली, बाप दादाई माऊली आई अप्पाई माऊली, बाप दादाई माऊली आई. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय. बोली लीले कुरे वेणी वाकुणी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही, नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुका, म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. हो उद्या काला आहे आणि काल्याचा प्रसाद सगळ्यांनी मुठभूटभर लाया सगळ्यांनी घेऊन यायचे आहेत, तिकडे हरे ठेवले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपापल्या प्रसाद घालावा. 6 वाजता बरोबर, उद्या परत संध्याकाळी 6 वाजता महाराजांचं कीर्तन होईल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम, कुंडलिका